आणि या बैठकीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा न्यूज टॉप 9 कडे वळूयात. आता पाहूयात देश विदेशातल्या 9 बातम्या. तमिळनाडूतील 15 मच्छीमारांची श्रीलंकेच्या तुरुंगातून सुटका झालेले सर्व मच्छीमार चेन्नई एअरपोर्टवर सुखरूप दाखल. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना नियमित जामीन मंजूर. कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाचा हा निर्णय. दिल्लीतील प्रदूषणाचा यमुना नदीवरही परिणाम. कालिंदी कुंज भागातील यमुना नदीच्या पाण्यावर तरंगतोय विषारी फेस. उत्तराखंडच्या बोगद्यातील मजुरांपर्यंत जेवण पोहोचवण्यात बचाव दलाला यश. 9 दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचणं लवकरच शक्य होणार. तेलंगणामधील बांधकाम सुरू असलेल्या स्टेडियमचा काही भाग कोसळून 3 ठार 10 जण जखमी. रंगारेड्डी जिल्ह्याच्या मोईनाबाद गावातली ही घटना.